अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री. चित्रपट, मालिका, वेब सिरीज याच्यातून अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने वैविध्यपूर्ण भूमिका आतापर्यंत साकारल्यात. नुकतंच निर्माती म्हणून देखील ती समोर आली आहे. मात्र तेजस्विनीच्या स्ट्रगल काळातील एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत शेअर केलाय. यात तिने एक मोठा खुलासा केलाय. या मुलाखतीत तिने सन 2009 ते 2010 या आसपासची गोष्ट शेअर केली आहे. तेजस्विनी पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. त्यावेळी तिचे 1-2 सिनेमे प्रदर्शित झाले होते. ते अपार्टमेंट मात्र एका नगरसेवकाच्या मालकीचं होतं. एके दिवशी तेजस्विनी घराचं भाडं देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेली. तिथे पोहोचल्यावर त्या नगरसेवकाने तिला थेट ऑफर दिली, पण तिने ते ऐकून न घेता त्याला जशास तसं उत्तर दिलं. तेजस्विनी या घटनेविषयी म्हणते की टेबलावर पाण्याचा ग्लास होता, मी तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला आणि म्हटली की मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही आहे, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घर आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या. पुढे ती म्हणते की माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं, पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता. या घटनेचा खुलासा करत यातून अनुभव घेतल्याचं ती सांगते. मात्र तिच्या या घटनेतून तिनं या क्षेत्रातील भयान सत्य देखील समोर आणलंय. अभिनेत्रींना स्ट्रगल काळात कोणत्या गोष्टींना, आव्हानांना आणि अडचणींना सामोरं जावं लागतं याचा खुलासा तिनं केलाय. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अभिनेत्रींना सतर्क राहणं गरजेचं असल्याचं या घटनेतून बघायला मिळतंय. लेट्स अप मराठी, मुंबई.